मराठ्यांना आरक्षण मिळेल पण गडबडीत निर्णय सरकारच्या समितीचे मनोज जरांगेनं आवाहन एक दोन दिवसात कोणतंही आरक्षण मिळत नसतं कोर्टात ते आरक्षण टिकणार नसतं घाई गडबडीमध्ये कोणतंही आरक्षण मिळत नाही असं निवृत्त न्यायमूर्तीने नि मनोज जरांगे यांना सांगितलं घाईने घेतलेला निर्णय कोर्टात टिकणार नाही अजून काही वेळ द्या आपल्याला अपेक्षित आरक्षण मिळेल असंही त्यांनी सांगितलं मनोज जरांगे यांना भेटायला राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ जाण जाणण्यात गेलं आहे कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठवाड्यापुरतं नव्हे तर राज्यात काम करा असं मनोज जरांगे यांनी समितीला सांगितलं मराठ्यांना का देऊ शकत नाही असा सवालही त्यांनी केला त्यावर निवृत्त न्यायमूर्ती म्हणाले की हे मराठे हे, हे मागास असल्याचं सिद्ध झाले असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे सुप्रीम कोर्टानं सांगितल्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे निवृत्त न्यायमूर्ती सुनील बी शुक्रे आणि निवृत्त न्यायमूर्ती एम जी गायकवाड माजी अध्यक्ष राज्य मागासवर्ग आयोग यांनी आज आंतरवादी सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली मराठ्यांना नक्की आरक्षण मिळेल पण घाई गडबडीत निर्णय घेऊ नये घाईत घेतलेले निर्णय कोर्टात टिकत नाहीत कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घ्यावे लागतील एक दोन दिवसात कोणतेही आरक्षण मिळत नाही असं निवृत्ती न्यायमूर्तींनी मनोज जरांगेंना सांगितलेलं आहे कायदेशीर बाबी आणि यापूर्वी राहिलेले कायदेशीर त्रुटी दूर कराव्या लागतील त्या दूर केल्या जात आहेत त्यासाठी थोडा वेळ लागेल मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणखी थोडा वेळ द्या नक्की आरक्षण मिळेल मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी जालन्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरंगी यांनी आंदोलन सुरू केलं आहे त्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे मराठवाड्यातील पुरावेच्या आधारे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अर्धवट आरक्षण घेणार नाही असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातही चर्चा झाली पण सरसकट प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं त्यानंतर मनोज जरंगे यांनी आपलं उपोषण कायम ठेवलं